तर असे दिवस होते, लहानाचा मोठा समुद्र किनारी होत होतो, समुद्र म्हणजे अगदी पाच दोन तीन मिनिटावर घराच्या समुद्र होता, त्यामुळे समुद्रातलं वादळ, समुद्राची गाज, समुद्राच्या लाटा, भरती, ओहोटी, वारा, हे सगळं माझ्या पर्सनॅलिटीचा भाग झालेला आहे असं मला वाटतं. म्हणून मी माझ्या कवितांमध्ये तीन चार एलिमेंट पुन्हा पुन्हा येतात, एक पाऊस, एक समुद्र आणि तिसरं आई, या तीन गोष्टी पुन्हा पुन्हा येतात. तर समुद्रावरच्या बाबतीत मी असं लिहिलं होतं, माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. आपण साताऱ्यात बसलेलो आहोत, पुण्यात नाही, त्याच्यामुळे मगाची कविता सिरियस नव्हती. जरा जरा रिस्पॉन्स आला तर काय माहिती, आता इकडे म्हणजे फिमेल वर्ग जरा जास्त आहे, त्यांना ती कविता ऐकून काय काय आठवलं आय डोंट नो, म्हणजे वाय इज इट सो सिरियस. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील. मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला, माझा फोटोज काढाल तर त्यात फक्त लाटा येतील. नव्या जुन्या समुद्रावर पुन्हा पुन्हा येतो फिरू, नव्या जुन्या समुद्रावर पुन्हा पुन्हा येतो फिरून, थपकून थांबतो पुन्हा चालतो किनाऱ्यावर काही बघून, डोळे मिटून ऐकत राहतो गाज नक्की येते कुठून, तुम्हीच सांगा आता मला काय गेलंय माझ्यामधून, तुम्हीच सांगा आता मला काय गेलंय माझ्यामधून. प्रत्येक नव्या भरती सोबत प्रत्येक लाट नवीन असते, प्रत्येक नव्या भरती सोबत प्रत्येक लाट नवीन असते, समुद्राची गाज पण खूप खूप प्राचीन असते. तुमच्याच हृदयावरती हात ठेवून एकदा बघा जरा, समुद्राच्या तळाखाली कुठेतरी जमीन असते, समुद्राच्या तळाखाली कुठेतरी जमीन असते. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, कधी गॉसिप कधी गप्पा कधी तुम्हाला गाता येतील. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, कधी गॉसिप कधी गप्पा कधी तुम्हाला गाता येतील. माझ्यामध्ये भिजायचं तर किनाऱ्यावर थांबायचं, जेव्हा भरती येईल तेव्हा लाटा उठून स्वतः येतील. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, असा समुद्र त्या समुद्राचा इम्पॅक्ट माझ्या व्यक्तिमत्वावर खूप असावा असं मला वाटतं.